बोल सियापति रामचंद्र की जय, बोल सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोल भाई सब संतन की जय, सनातन धर्म की जय, ओ माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, जय भवानी सगळी व्यवस्था बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं.
आज तुम्ही बघा गेल्या 9 वर्षांमध्ये भारताला जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम हे मोदीजीने केलं. मोदीजी आले तेव्हा आपण 11व्या क्रमांकावर होतो. 11व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आपण आलो. मोदीजी आले त्यावेळेस आपल्या देशाचं बजेट 15 लाख कोटीचं होतं, ते 48 लाख कोटी रुपयांवर गेलं, 3 पटीनं बजेट वाढलं. आणि हे जे सगळे पैसे जमा झाले कुठलं जमा झाले, मोदीजींनी या ठिकाणी टॅक्सची चोरी बंद केली. जे मूर्ख लोक कोट्यवधी रुपये काळा पैशाच्या रूपानं लपून ठेवायचे, त्यांच्यावर या ठिकाणी चाप आणला. त्यांचा काळा पैसा हा देशाच्या तिजोरीमध्ये आला. देशाची अर्थव्यवस्था 45 लाख कोटी रुपयाची झाली. परिणाम असा झाला, लोक विचारतात की मोदीजी एवढी कामं करतात, पैसा येतो कुठनं? तो पैसा जो तुमचा होता, जो मुरभर लोकांनी त्यांच्या तिजोरीत ठेवला होता, तो देशाच्या तिजोरीत आणण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि म्हणून आज बघा, देशामध्ये घरं बनतात, देशामध्ये रस्ते बनतात, देशात पूल बनतात, देशात रेल्वे बनते, गरीबाला त्याचा अधिकार मिळतोय, गरीबाला मोठ्या प्रमाणात योजना मिळतायत. कारण हा देशाचा पैसा देशामध्ये परत आणण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे एक सुरक्षित अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केला, आज किती आनंद वाटतो बघा. एक काळ असा होता, आमचे मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, चांगला व्यक्ती होता, पण जगाच्या पाठीवर जेव्हा वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या राष्ट्राध्यक्षांच्या एखाद्या कार्यक्रमात ते जायचे, त्यावेळी ते फोटोमध्ये कुठे उभे आहे हेच माहिती नसायचं. पण आता परिस्थिती काय आहे? आता परिस्थिती अशी आहे की मोदीजी तिथे गेल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन देखील मोदीजींचे हात मिळवण्याकरता पाठीमागे उभे होते. आणि जोपर्यंत मोदीजी म्हणून हात मिळवत नाही तोपर्यंत जो बायडन उभे होते हे मोदीजींनी आज करून दाखवलं आहे. आज बघा, रशिया असेल किंवा युक्रेन असेल यांचं युद्ध चाललंय, पण दोन्ही देश म्हणतात आमचं युद्ध जर कोणी समाप्त करू शकतं तर ते मोदीजी करू शकतात. ही भारताची ताकद मोदीजींनी तयार केली. तो भारत होता की ज्या भारतामध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे, आणि बॉम्बस्फोट झाल्यानंतर तेव्हाचं काँग्रेसचं सरकार बॉम्बस्फोट झाल्यानंतर केवळ त्या ठिकाणी निंदा करायचं, मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचे, मग ते पाकिस्तानला सांगायचं आता तुमची घोर निंदा करतो, मग पुन्हा बॉम्बस्फोट व्हायचे, मग ते पाकिस्तानला सांगायचे आता तुमची अति घोर निंदा करतो, ते पुन्हा बॉम्बस्फोट करायचे, मग सांगायचे आता तुमचं नाव आम्ही युनायटेड नेशनला जाऊन सांगू. हिंमत नव्हती हिंमत, पण नरेंद्र मोदींसारखा एक वाद या देशामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर आमच्या देशात बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून त्यांच्या दहशतवाद्यांना त्या ठिकाणी मारण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपण केलेलं बघितलं. आणि म्हणून आज देशामध्ये खरं म्हणजे 370 सारखं कलम हटवून या देशाला एकसंध करण्याचं काम मोदीजींनी केलं. एक सुरक्षित देश हा तयार करण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि म्हणूनच आज जी प्रगती आपण पाहतोय, या प्रगतीमध्ये एक डबल इंजिनचं सरकार हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण बघा, ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, मोदीजी आणि ते सरकार असं डबल इंजिनचं सरकार हे वेगळं त्या ठिकाणी काम करताय. पण ज्या ठिकाणी सरकार आणि त्या सरकारांनी काय केलं, मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाही. त्यांना असं वाटतं की मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर मोदीजी अधिक प्रसिद्ध होतील आणि आपली दुकानदारी बंद होईल. म्हणून त्या त्या ठिकाणच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी मोदीजींच्या अनेक योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिल्या नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, जिथे डबल इंजिनचं सरकार आहे तिथे विकासाचा वेग देखील डबल आहे. आज आपण कर्नाटकचा विचार केला तर मागच्या 2018च्या निवडणुकीमध्ये थोडेसे लोक कमी पडले होते, 105 आले होते, पण थोडेसे कमी पडले होते. थोडे कमी पडल्याबरोबर आपण काय म्हटलं, कर्नाटकमध्ये
एक सर्कस बघितली. कुमार स्वामी यांची वेगळी सर्कस, सिद्धारमैया यांची वेगळी सर्कस, आणि या कर्नाटक मध्ये केवळ सत्तेचा संघर्ष त्या ठिकाणी बघितला. मोदीजींचा विकास हा थांबवण्याचं काम त्या ठिकाणी झालं. परंतु ईश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा चमत्कार घडला आणि मोदीजींच सरकार, मोदीजींना मानणार सरकार हे कर्नाटक मध्ये आलं. येडियुरप्पाजी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा वेगानं आपलं काम सुरू झालं. नंतरच्या काळात येडियुरप्पाजींनी सांगितलं, माझं वय झालंय, दुसरे मुख्यमंत्री बनवा. मुंबईही पण मुख्यमंत्री झाले आणि आपण वेगानं आपली गाडी ही पुढे नेण्याचं काम केलं. आता विचार करा, जर या ठिकाणी काही जागा कमी पडल्या तर काय अवस्था होते आपण मागच्या वेळेस बघितलंय. आणि आता तर काँग्रेसमध्ये अशी स्थिती आहे, हे निवडून येणारच नाहीये, पण तरी देखील हे मुख्यमंत्री झाल्यासारखे वागायला लागले. मग सिद्धरामय्या म्हणतात मी मुख्यमंत्री, डी के शिवकुमार म्हणतात मी मुख्यमंत्री, ते दिल्लीला बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आमचे खडगेजी आहेत ते म्हणतात चान्स मिळाला तर मी मुख्यमंत्री, मग ते एम बी पाटील आहेत ते म्हणतात मी मुख्यमंत्री. यांचा मुख्यमंत्री होणार नाही, तरी देखील यांच्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची होड लागली आहे. आणि होड लागल्यानंतर मग कधी हे एका समाजाचा अपमान करतात, कधी दुसऱ्या समाजाचा अपमान करतात. आणि आता तर यांची मजल इथपर्यंत गेली, हे म्हणतात आमचं सरकार आलं तर बजरंग दलावर बंदी टाकायला तुमच्या बापाची ताकद आहे? बजरंग दलावर बंदी टाकायची कोणाच्या बापाची हिंमत आहे? बजरंग दला, अरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी टाकायची हिंमत केली इंदिराजींनी तर त्यांना काय विचार व्हावं लागलं. या ठिकाणी तुमच्यात हिंमत नाही, तुमच्यात ताकद नाही आहे, पण तुमचे मनसुबे याच्यातलं दिसत आहे की बजरंग दलावर आम्ही त्या ठिकाणी बंदी घालू. बजरंग दलावर बंदी घालू याचा अर्थ काय आहे? हे कुणाकरता बोलताय? हे कुणाचं लागून चालन करताय? यांना का इतका हिंदुत्वाचा तिटकारा आहे? तुम्ही बघितलं असेल ते खरगेजी गंध लागलं तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये कशा प्रकारे अस्वस्थ झाले, गंध दुसऱ्याशिवाय प्रेस कॉन्फरन्सला पुढे गेले नाही. अरे हा कोणाचा देश आहे? या देशामध्ये गंध लावण्याची जर कोणाला लाज वाटत असेल तर मग अशा लोकांना निवडून द्यायचं का? हा विचार देखील आम्हाला करावा लागेल. या देशामध्ये बजरंग दलावर आम्ही या ठिकाणी बंदी लावू असं म्हणण्याची हिंमत कोणी करत असेल? बेंकेजी म्हणाले खरा आहे, या ठिकाणी मग बजरंगाची ताकद दाखवावीच लागेल. आणि आम्ही सगळे बजरंग बली सारखेच आहोत. बजरंग बलीलाही त्यांची ताकद सांगावी लागली होती. त्यांना माहिती नव्हतं त्यांच्यात काय ताकद आहे, त्यांना सांगितलं लंकेकडे जा. पण बजरंग बलीला माहिती नव्हतं, त्यांना आठवण करून दिली की तुमच्यामध्ये ही ताकद आहे की लहानपणी तुम्ही सूर्य गिळायला निघाला होता ही तुमची ताकद आहे. आणि ती ताकद समजल्याबरोबर बजरंग बलीने जे बजरंग उडी घेतली हेच लंकेमध्ये गेले आणि अख्ख्या लंकेला आग लावून टाकली. आता या ठिकाणी तुमच्या सारखे अनेक बजरंग उपलब्ध आहेत. जर बजरंग दलावर कोणीतरी या ठिकाणी असं म्हणत असेल की आम्ही बंदी घालू तर त्यांच्या मतांना आग लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे, त्यांच्या सत्तेच्या मनसुब्यांना आग लावण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. या देशामध्ये जर कोणी रामाला विरोध करत असेल तर या देशात त्यांच्या पाठीशी कोणी राहणार नाही. मी तुम्हाला आठवण करून देतो, हा तोच काँग्रेस पक्ष आहे. याची नियत काय बघा, ज्यावेळी राम सेतूच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये केस होती त्यावेळी सुप्रीम कोर्टात यांनी एफिडेव्हिट दाखल केलं होतं या काँग्रेस पक्षाने की राम हे काल्पनिक पात्र आहे, राम झाला त्याचे कुठले पुरावे उपलब्ध नाही, म्हणून राम सेतू तोडला तरी आम्हाला हरकत नाही, अशा प्रकारची यांची नियत आहे. त्यामुळे अशा प्रकारे रामाच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणारे एकीकडे आणि दुसरीकडे मंदिर वही बनायंगे सांगत खऱ्या अर्थाला अयोध्येमध्ये मंदिर बांधणारे मोदीजींच्या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टी दुसरीकडे. आणि म्हणून हा प्रश्न आता केवळ पक्षाचा, भाषेचा, धर्माचा राहिलेला नाहीये. हा पक्ष आम्ही कुणाच्या सोबत उभा राहणार आहोत? जे लोक राष्ट्रवादाची गोष्ट करतात त्यांच्या सोबत आम्ही उभा राहणार आहोत. जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात त्यांच्या सोबत आम्ही उभा राहणार आहोत. जे लोक या भूमीला आपली मातृभूमी, पुण्यभूमी,
मैदान दिल्याचा तो तयार आहे. त्यांच्या बाजूला आम्ही उभे राहणार आहोत की जे लोक लहान मुलं उच्चारण करत त्या ठिकाणी हिरवे फेटे घालून ज्या ठिकाणी मिळवतात त्यांच्या मागे आम्ही उभे राहणार आहोत. की जे लोक या ठिकाणी रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. आता सवाल हा आहे की आम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहणार आहोत. आणि म्हणून आता ही साधी लढाई घालायलेली नाही, ही लढाई ही आमच्या अस्मितेची लढाई झाली आहे. आमची अस्मिता काय आहे, आमची ओळख काय आहे, आमची ओळख प्रभू श्रीराम आहे, आमची ओळख प्रभू श्रीकृष्ण आहे, आमची ओळख बजरंग बली आहे, आमची ओळख भारत माता आहे, आमची ओळख या भारतातला संस्कार संस्कृती ही आमची ओळख आहे. आणि या ओळखीवर कोणी जर प्रश्नचिन्ह उभं करत असेल, आमच्या अस्मितेला कोणी ललकारत असेल, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता 10 तारखेला इतकं मतदान करा की ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं मतपेटीची बटन दाबल्यानंतर त्यांना शाप बसला पाहिजे आणि रामाचं अस्तित्व आणि बजरंग बलीचं अस्तित्व नाकारण्याची हिंमतच त्यांच्यामध्ये कधी झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं मतदान हे तुम्ही करा ही विनंती करण्याकरता मी आलो आहे. बंधू भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता विकासाची गाडी तर वेगाने जाणार आहे, डबल इंजिनची गाडी आहे. एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे, त्याच्यामध्ये कर्नाटकचं बोम्मई साहेबांचं इंजिन आहे, पण या इंजिनला बेळगाव उत्तरचा डब्बा देखील आपल्याला लावावा लागेल. बेळगाव उत्तरचा डब्बा लागला की बेळगाव उत्तरही जोराने वाया बंगलोर दिल्लीपर्यंत जाईल, पण इथे जर दुसरा डब्बा तुम्ही लावला तर इंजिन चाललं बंगलोरकडे आणि डब्बा चालला हैदराबादकडे. हा फायदा त्यामुळे डब्बाही भाजपचाच, इंजिनही भाजपचाच. त्यामुळे आता मोदीजींच्या आणि बसवराज बोम्मईच्या डबल इंजिनला रवी पाटलाचा डब्बा तुम्ही लावला की तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. जसं आमच्या बेंगेजींनी सांगितलं 5 रोचकणाची हिंमत झाली नाही गोटा मारण्याची, आता भविष्यातही कोणाची हिंमत होणार नाही हातामध्ये गोटा घेण्याची. कारण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे. जे भारतीय जनता पक्षाचं राज्य हे सर्वांना सोबत घेऊन चालेल, पण कोणीही यांगून चालन करेल, कोणीही पाकिस्तान जिंदाबाद म्हणेल तर त्याला आम्ही सोडणार नाही हे सांगणार भारतीय जनता पक्षाचं राज्य या कर्नाटकमध्ये. या ठिकाणी आपण आलो आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद रवी पाटील यांच्या पाठीशी उभा करावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत.